पिण्याच्या पाण्यासाठी वरणगाव नगर परिषदेसमोर भाजपा महिला आघाडीचे उपोषण चिमुकल्याने वेदले सर्वांचे यावेळी लक्ष पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं पाणी मिळालंच पाहिजे अशा घोषणा देत चिमुकल्या गौरवनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं आंदोलनकर्त्या चिमुकल्यांच्या घोषणाला प्रतिसाद देत परिसर दनानून सोडला होता मंजूर केलेल्या पाणी पुरवठा योजनेचं काम जलद गतीनं सुरू करावं यासाठी नगर परिषदेसमोर उपोषण करण्यात आलं भाजपाच्या काळात मंजूर केलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला महाआघाडी सरकारनं स्थगिती दिल्यानं पाणी प्रश्न बिकट होत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केला पाण्यासाठी भाजपानं जल आंदोलन देखील केलं होतं काही तांत्रिक अडचणींमुळे काम सुरू होण्यास वेळ झाला आहे त्या अडचणी दूर करून पुढील कामकाज लवकरच मार्गी लागेल असं मुख्य अधिकारी समीर शेख यांनी स्पष्ट केलं आहे त्यांना घेराव आंदोलन करू पण लवकरात लवकर आमची पाण्याची योजना चालू करा हीच आमची मागणी आणि आमची सुनील राग भोसावा तालुका प्रतिनिधी जिल्हा जळगाव एसबीएन मराठी